उल्वे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि रायगड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीनं आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा निवड चाचणीचा बक्षीस समारंभ तसेच मान्यवरांच्या हस्ते सत्कार सोहळ्याचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या स्पर्धेत सिद्धार्थ दास यानं प्रथम क्रमांक पटकावला. हा सोहळा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. उल्वे रोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि रायगड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या माध्यमातून जिल्हास्तरीय स्पर्धा निवड चाचणीचा बक्षीस वितरण समारंभ आणि महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन उपाध्यक्ष प्रदीप गंधे यांना मेजर ध्यानचंद पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल तसेच सचिव सुंदर शेट्टी यांना BWF पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार समारंभाचं आयोजन रविवारी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये करण्यात आलं होतं. या सोहळ्याला जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमॅन YT देशमुख, रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे चेअरमॅन तथा सभागृहनेते परेश ठाकूर, बॅडमिंटन रायगड असोसिएशनचे सचिव डेव्हिड अल्वारीस, रवींद्र भगत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या बॅडमिंटन स्पर्धेत सिद्धार्थ दास याने प्रथम क्रमांक पटकावला तर निशांत गलांडे याने द्वितीय क्रमांक पटकावला असून सर्व विजेत्या स्पर्धकांचं मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. आता कार्यक्रम जो आहे तो जरा काही गडबडीतच होत आहे, पण खरं तर हा कार्यक्रम फार मोठा आहे, महत्वाचा आहे. प्रदीप गंधे साहेब आणि शेट्टी साहेब यांचा आपण सत्कार करतोय. मला अशी लिस्ट वाचली, घाई घाईतच त्यांनी वाचत गेलो, 1, 2, 3, 4, 10, 20 आणि आपल्याला वाटतंय अरे किती बक्षीस, किती बक्षीस. तुम्ही लहानपणामध्ये जी मुलं मुली खेळतायत यांना कितपर्यंत पोचायचं आहे ते गंधे साहेबांच्या प्रमाणे तुम्हाला मोठं व्हायचं आहे आणि तुम्हाला प्रोत्साहन देण्याकरता ती इच्छा आले ते तुमचं भाग्य असं मला वाटत. आज भारताचे पंतप्रधान मोदी साहेब विविध प्रकारे सर्वच देशांनी देशाला पुढे न्यायचा प्रयत्न करतात, त्याच्यामध्ये आपले खेळाडू चमकावे. पूर्वी काही वर्षांपूर्वी ऑलिम्पिकमध्ये भारताचं नाव जास्त येतच नव्हतं, कुठेतरी एक दोन पदक अशी दिसत होती. त्याच्यामध्ये आपलं देश हा उठून दिसावा. बॅडमिंटनमधले काही खेळाडू आपल्या नावापुरते आपण इतक्या वर्षात भागतो, पण त्याच्यामध्ये गंधे साहेबांचं नाव सुद्धा इथं फार महत्वाचं आहे. महाराष्ट्र आणि राष्ट्रीय स्तरावर आणि जे आपल्या टीम्स फॉरेनला गेल्या, ऑलिम्पिकला गेल्या, इथे गेल्या, तर त्यांच्याकरता सुद्धा त्यांना मार्गदर्शन करणं आणि त्यांना सहकार्य करणं हे सगळं काम त्यांनी केलेलं आहे. आणि इतके मोठे माणसं हे खेळाडू आपल्याला इथे आले, त्यांनी तुमचा खेळ पाहिला. आम्ही तर शेवटचं मॅचची तुमची पाहत होतो, सामना पाहत होतो, तर खरंच ते तुम्हाला मनापासून शेवटच्या मॅचमध्ये पाहत होतं की छान, एकदम चांगल्या पद्धतीने हा खेळ चाललेला आहे आणि खेळाडू पुढे नक्कीच चमकतील, देशात नाव कमवतील. रायगड असोसिएशन आणि रामशेठजी इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांनी दरवर्षी काही ना काही एक चांगला उपक्रम करत असतात आणि त्यामुळे इथे नेहमी येऊन स्फुरण घेऊन आम्ही परत जात असतो. त्यांनी या गोष्टीमध्ये प्रत्येक वेळा जेव्हा आम्ही पाहिले, त्यांनी आज यांनी आम्हाला उपकृत केलं, आमची आठवण केली आणि आज जो सत्कार केला हा मला वाटतं महाराष्ट्रात कुठल्याही जिल्ह्यांनी केलेला पहिला सत्कार. या सत्काराचं महत्व की जबाबदारी वाढते, जास्तीत जास्त आपल्याला आपला दृष्टिकोन अजून व्यापक व्हायला पाहिजे. या अशा बऱ्याचशा काही शिकवणी घेऊन आम्ही इथून नक्कीच करतो. आपल्या इथे आज जे सामने बघण्यात आले किंवा त्यांचं जे आता परेशजी खूप मेहनत करतात, प्रशांतजी अजून मला वाटतं बिझी आहेत, प्रशांतजीचं आमच्या संघटनेमध्ये खूपच महत्वाचं स्थान आहे. हो, आज आजारी असल्यामध्ये येऊ नाही शकले, पण ते सगळ्यांच्याच खूप आवडते आहेत. मीटिंगमध्ये पण प्रशांतजी आले की सगळ्यांना खूप स्फुरण चढतं.
आणि आज मला वाटतं तो त्यांची भेट होईल, पण ते एवढे सगळ्या सार्वजनिक जीवनामध्ये सगळी मंडळी व्यस्त आहेत, त्यामुळे प्रत्येक गोष्टीत त्यांनी त्यांचं स्वतःला झोकून जे काही यशस्वीपणे काम करायला हवं त्या दृष्टीने त्यांची वाटचाल सुरू आहे. त्याबद्दल त्यांना घडवणारे रामशेटजींचं आमचं मुद्दामून अभिनंदन. मी बरेचशी बाबत बोलत होतो की त्यांनी त्यांच्या ज्यांनी कल्पना थोडक्यात सांगितल्या, त्यांनी अपेक्षा सांगितल्या, की या सगळ्यांच्या दृष्टीने एक त्यांच्या मनात जी कळकळ दिसली की त्यांची इच्छा आहे की रायगडमधून चॅम्पियन निर्माण व्हावे. हे जेव्हा ऑर्गनायझर त्याच्या दृष्टीने विचार करू शकतात तेव्हाच खेळाडू निर्माण होतात. नाहीतर बरेच ठिकाणी असतात खेळाडू असतात पण त्यांना मार्गदर्शन करणारे नसतात, त्यांना सुविधा नसतात, त्यांचा पाठबळ देणारे नसतात. सुदैवाने आपल्या सगळ्या बॅडमिंटन स्पोर्ट्स लव्हर्स, बॅडमिंटन खेळाडू त्यांना इतके बरेचसे जिल्हे आणि बरेचसे राज्य आम्ही पाहिलेले आहेत. तर मला त्यांना एकच नमूद करावं असं वाटतं की अशा ज्या सुविधा आहेत याचा त्यांनी संपूर्णपणे फायदा घ्यावा. आणि हा फायदा कोणासाठी आहे? तुमच्यासाठी आहे. याच्यात उद्या नाव तुमचंच होणार आहे, उद्या तुम्हालाच एक गर्व वाटण्यासारखी कामगिरी होऊ शकते. आणि असं पाठबळ देणारे ही मंडळी तुमच्या इथे आहे, तर मला मनापासून वाटतं की आपण सगळ्यांनी याचा पूर्णपणे फायदा घ्यावा आणि चांगले खेळाडू कसे निर्माण होतील या दृष्टीने लक्ष द्यावं. आज नंतर या इथे मग 10 दिवसापूर्वी ज्या वेळेला याच्याबद्दल आम्हाला माहिती आम्हाला भेटली की अशा प्रकारच्या स्पर्धा ह्या आपल्याला घ्यायच्या आहेत, आणि तेव्हा सर्व बॅडमिंटन ऑफ रायगड आणि रावशे ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांच्या सर्व डिरेक्टर्स आणि सर्व महत्वाचे अशांनी सर्वांनी एकत्र येऊन ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जे प्रयत्न केले, आपण त्याला जो प्रतिसाद दिला अत्यंत महत्वाचा असा आहे. आपण या इथे बॅडमिंटन वरती, व्हीओआर वरती आणि रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स वरती आपण जो विश्वास टाकलेला आहे तो अत्यंत महत्वाचा, त्याची नोंद ठेवावी आणि विश्वास ठेवावा अशा स्वरूपाचा असा हा पाठिंबा आपण आम्हाला दिलेला आहे. आणि या पाठिंब्याच्या बळावरतीच बॅडमिंटन ऑफ रायगड ची जास्तीत जास्त प्रगती व्हावी यासाठी आम्ही इथे नेहमी सतत प्रयत्नरत राहणार आहोत.